हॅलो फ्रेंड्स, क्षितिजा ट्युटोरियल्स या फ्री एज्युकेशन चॅनलवर आपलं स्वागत आहे. आज आपण इंग्लिश ग्रामरच्या सिरीजमध्ये बघणार आहोत ॲडवर्ब्स. ॲडवर्ब्सचा हा दुसरा व्हिडिओ आहे. आपण आधी मागच्या व्हिडिओमध्ये पहिल्या व्हिडिओमध्ये ॲडवर्ब्सचे काही प्रकार बघितले. उरलेले प्रकार आपण ह्या व्हिडिओमध्ये बघूया. थोड्याशा रिव्हिजनसाठी आधी आपण बघून घेऊया ॲडवर्ब्स म्हणजे काय. अ वर्ड विच क्वालिफाईज अ वर्ब इज कॉल्ड ॲज अन ॲडवर्ब. क्रियापदाबद्दल अधिक माहिती देणारा शब्द म्हणजे क्रियाविशेषण. आपण मागच्या व्हिडिओमध्ये जे उदाहरण बघितलं होतं, द बर्ड्स आर फ्लाईंग हाय, पक्षी आकाशात उंच उडतात, या वाक्यात उंच म्हणजे इंग्लिशमध्ये हाय हा शब्द क्रियाविशेषण आहे. पक्षी कसे उडतात हे आपल्याला हा शब्द सांगतो. म्हणून फ्रेंड्स, आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितले होते ॲडवर्ब्सचे प्रकार. रिव्हिजनसाठी आपण परत एकदा बघून घेऊया. फर्स्ट टाईप इज ॲडवर्ब्स ऑफ टाईम, ॲडवर्ब्स ऑफ फ्रिक्वेन्सी ऑर नंबर, ॲडवर्ब्स ऑफ प्लेस, ॲडवर्ब्स ऑफ मॅनर, ॲडवर्ब्स ऑफ डिग्री, ॲडवर्ब्स ऑफ अफर्मेशन ऑर निगेशन, ॲडवर्ब्स ऑफ रिझन. ह्यापैकी पहिले तीन प्रकार आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितले होते. आता उरलेले चार प्रकार आपण आता बघूया. वी विल सी ॲडवर्ब्स ऑफ मॅनर नाव. इट डिनोट्स हाऊ इज अन ॲक्शन परफॉर्म, म्हणजे एखादी क्रिया कशी झाली आहे, कशा प्रकारे झाली आहे हे सांगणारा शब्द म्हणजे ॲडवर्ब्स ऑफ मॅनर. इट आन्सर्स द क्वेश्चन हाऊ, जनरली ॲडिंग एल वाय आफ्टर द वर्ब. जास्त करून हे वर्ब्स कशी असतात, त्यांच्या मागे एल वाय लावलेला असतो. फॉर एक्झाम्पल, द गर्ल सिंग्स लाऊडली, मुलगी कशाप्रकारे गाते, लाऊडली म्हणजे एकदम जोराने. सो लाऊडली, दिस वर्ड इज दी adverb of manner. Second example we will see, he took the decision wisely. Wisely हा शब्द क्रियाविशेषण आहे. त्याने खूप चांगल्या प्रकारे हा निर्णय घेतला. So wisely is the adverb here. Some other examples are bravely, smartly, happily, quickly, etc. Friends, ह्या व्हिडिओमध्ये आपण शेवटी हे जे एक्झाम्पल्स बघतोय ते एक्झाम्पल्स तुम्ही तुमच्या प्रॅक्टिससाठी वाक्यात वापरू शकता आणि कमेंट सेक्शनमध्ये तुमचे रिप्लाय पोस्ट करू शकता. नाव सेकंड टाईप इज ॲडवर्ब ऑफ डिग्री. डिग्री इट डिनोट्स द इंटेन्सिटी ऑफ समथिंग. इंटेन्सिटी म्हणजे तीव्रता, एखादी क्रिया किती तीव्र आहे हे सांगणारा शब्द ॲडवर्ब म्हणजे ॲडवर्ब ऑफ डिग्री. दे आर युजली प्लेस्ड बिफोर द ॲब्जेक्टिव्ह ॲडवर्ब ऑर वर्ब that they modify. ह्याचं एक्झाम्पल आपण बघूया. यू आर वॉकिंग टू स्लोली, ह्याचा अर्थ तू कसा चालतेस, खूपच हळू. ओके, ह्याच्यात स्लोली इज ऑल्सो अन ॲडवर्ब. आणि हे ॲडवर्ब अजून चांगल्या प्रकारे समजवण्यासाठी त्याच्या आधी आपण लावलं आहे टू, टी डबल ओ टू, म्हणजे खूपच. अनादर एक्झाम्पल, यू आर रनिंग फास्ट इनफ. यू आर रनिंग फास्ट, फास्ट हा सुद्धा एक ॲडवर्ब आहे. तू कसा धावतेस, फास्ट धावतेस, खूप लवकर धावतेस. इनफ म्हणजे खूपच लवकर धावतेस. ओके, सम अदर एक्झाम्पल्स आर एक्स्ट्रीमली, जस्ट, ऑलमोस्ट, व्हेरी, एटसेट्रा. फ्रेंड्स, नेक्स्ट टाईप ऑफ द ॲडवर्ब इज ॲडवर्ब्स ऑफ अफर्मेशन ऑर निगेशन. अफर्मेशनचा अर्थ होकारार्थी अँड निगेशन इज नकारार्थी. म्हणजे एखाद्या वाक्यावरून जर आपल्याला हो किंवा नाही असा रिप्लाय येत असेल तर त्या वाक्यात हे ॲडवर्ब आलेले असतात. ॲडवर्ब्स ऑफ अफर्मेशन ऑर निगेशन इज यूज्ड इन अ सेंटेन्स टू अफर्म इट ॲज ट्रू. एखादं वाक्य खरं आहे हे सांगण्यासाठी आपण हे ॲडवर्ब्स वापरतो. इज ऑल्सो यूज टू आन्सर अ येस नो क्वेश्चन रेज्ड बाय अदर्स. म्हणजे हे आधी आपण सांगितलं तसं, हो किंवा नाही, हो किंवा नाही असे उत्तर द्यायला हे ॲडवर्ब्स वापरले जातात. यू आर रिअली अ जीनियस, तू खरोखरच खूप हुशार आहेस. सो रिअली, दिस वर्ड इज दी ॲडवर्ब. इन अनादर एक्झाम्पल, आय वॉज नेव्हर अलोन इन माय बॅटल्स, म्हणजे माझ्या लढ्यात मी कधीही एकटे नव्हते. सो इन दिस सेंटेन्स नेव्हर इज दी ॲडवर्ब. फ्रेंड्स, बाय मिस्टेक इकडे अनडाऊटेडली लिहिलं आहे, ते त्याच्याऐवजी नेव्हर हा शब्द येईल. ह्याचे दुसरे एक्झाम्पल्स आहेत, सर्टनली, पॉझिटिवली,
definitely, truly, not, kiwa, nothing. Next type is adverbs of reason. Reason manje karan. Ekhada vakyat zar karan darshavinyat yet asel, tar tya vakyat ha adverb asto. Adverb of reason or purpose express cause, condition, concession, result and purpose. Manje ekhadi kriya ka ke liye, kontya paristhitit ke liye, he dakhonara shabd. He therefore does not want to talk to me. To mhanunach majhyashi bolat nahi. So here therefore manje mhanun. This word is the adverb. Second example, she thus opened the door applying little visible force. Tine mhanun dar ughadla. So here thus ha shabd ahe kriya visheshan. Another example of this type of adverb is Hence, म्हणून म्हणजे म्हणून hence ह्या शब्दाचा अर्थ म्हणून. फ्रेंड्स, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक या बटनवर क्लिक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका. थँक्यू.